महिषा ताकारी उपसा योजना आणि जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत मारुती नलवडे आणि बांधकाम व्यावसायिक राहुल कणेगावकर यांना नुकतेच 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने अटक केली. या प्रकरणाची नलवडे आणि कणेगावकर यांची खातेनिहाय चौकशी करून स्थावर जंगम मालमत्तेची आणि सह्याद्री कन्स्ट्रक्शनची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी राष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने प्रशांत भाऊ सदामते यांनी जिल्हाधिकारी लाचलुचपत विभाग आयकर विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उपसा सिंचन व जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत मारुती नलवडे यांच्यावरती पाठीमागच्या आठवड्यात लाच घेताना कारवाई झालेली आहे. सूर्यकांत नलवडे हे त्या विभागामध्ये अनेक वर्षापासून ठाण बांधून आहेत. त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये विविध कामांचे टेंडर काढले जाते आणि हे टेंडर त्यांच्याच नातेवाईकांना दिलं जातं. टेंडरसाठी लागणारं मटेरियल असेल, पाईप असेल, हे सुद्धा त्यांच्याच नातेवाईकांची पाईपची कंपनी, तिथून ते मटेरियल घेतलं जातं. मटेरियल घेताना कुठल्याही पद्धतीचं टेस्टिंग केलं जात नाही आहे. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन संबंधित ठेकेदारांशी हातमिळवणी करून सूर्यकांत नलवडे यांनी मोठा भ्रष्टाचार त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेला आहे. त्यामुळं त्यांच्यावर जी लाचलुचपत विभागाने केलेली कारवाई आहे ही योग्य कारवाई आहे. परंतु त्यांची स्थावर जंगम मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने असणारी स्थावर जंगम मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. संबंधित त्यांच्याबरोबर जे अधिकारी कोणी याच्यामध्ये आहेत त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. ठेकेदारांची चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर कुपवाड लक्ष्मी मंदिर शेजारी सह्याद्री कन्स्ट्रक्शन या नावाने आलिशान ऑफिस आहे, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर बेळंकी तालुका मिरज येथे 100 एकर भूखंडावरती पाईप फॅक्टरी आहे, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. बेळंकी येथे हॉटमिक्स व क्रेशर प्लांट सुद्धा त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने आहे. त्याचबरोबर आलिशान कार व्यावसायिक वाहने, त्यांच्या वाहनांचे इन्शुरन्स नाही आहेत, अनेक वाहनांची कागदपत्र ही अपुरी असतात. परंतु सर्रासपणे आपल्या अधिकारवाणीचा गैरवापर करून त्या ठिकाणी ते वाहनं चालवतात. असे अनेक व्यवसाय आहेत की त्याच्यामध्ये सूर्यकांत नलवडे यांनी त्यांच्या खात्यापेक्षा जास्त मायाजाळ जमवली आहे. सरकारचा टॅक्स बुडवणं हे सुद्धा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. त्यामुळं या सर्व प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे म्हणून आज आम्ही राष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं संबंधित सूर्यकांत नलवडे त्यांच्यासोबत असणारे तिथले अधिकारी स्टाफ आणि ठेकेदार यांचं जे काही फोनवरून असणारं संपर्क असतील, व्हॉट्सअप चॅटिंग असतील, मेसेजेस असतील, हे सगळं तपासलं गेलं पाहिजे. त्यांची खातेने चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या नावाने नातेवाईकांच्या नावाने असणाऱ्या स्थावर जंगम मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे म्हणून आज आम्ही सांगली जिल्हा अधिकारी त्याचबरोबर लाचलुचपत विभाग यांच्याकडे त्याचबरोबर आयकर विभागाकडे आज आम्ही तक्रार दिलेली आहे.